शिवसेनेचे मंत्री आणि मातोश्रीचे निकटवर्ती अशी ओळख असलेल्या अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय। सकाळी 7 वाजल्यापासून ईडीने ही छापेमारी सुरू केली आहे। मुंबई, पुणे आणि दापोलीत ईडीने ही कारवाई सुरू केल्याचं समजतंय। परब सध्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत आणि तिथे सुद्धा ईडीचे अधिकारी कासिम सुल्तान त्यांची चौकशी करतायत। या घडीची मोठी अपडेट, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने परवान विरोधात गुन्हा दाखल केलाय। महत्त्वाचं म्हणजे परवानच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी सुद्धा ईडीचे अधिकारी तपास करतायत। परवानशी संबंधित पुण्यातल्या एका केबल ऑपरेटरच्या कोथरूडच्या घरी सुद्धा ईडीने तपास सुरू केलाय। कथित मनी लॉन्ड्रिंग सोबतच दापोलीतील आपल्या रिसॉर्टमुळे परब सध्या अडचणीत आलेत। हे रिसॉर्ट 50 कोटींचं आहे आणि पुढचा नंबर हा अनिल परबांचा आहे असा आरोप किरीट सोमय यांनी 2 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा केला होता। ही दृश्य आपण पाहतोय। वांद्र्यामधल्या घराच्या बाहेर ईडीची हालचाल सुरू झालेली आहे, तर पुण्यातही एका संबंधित व्यक्तीच्या घरावर छापे पडलेले आहेत। याशिवाय शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा हे शासकीय निवासस्थान, तिथे सुद्धा ईडीचे अधिकारी दाखल झालेत। अनिल परब यांची ही दृश्य आहेत आणि दापोलीचं रिसॉर्ट नेमकं कोणतं आहे ज्या प्रकरणावरून ही कारवाई सुरू झाली आहे ही ती दृश्य आपण पाहतोय। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। सूरज, एक ईडीच्या कारवाईला वेग आलेला आहे, मात्र एक प्रश्न जो सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा आहे किंवा सर्वसामान्यांना सुद्धा तो प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे या प्रकरणी अनिल परब यांना अटक होऊ शकते का? नक्कीच विनोदजी, या संपूर्ण प्रकरणात अटकेची कारवाई ही होऊ शकते, कारण ECR म्हणजेच ईडीने त्यांच्या ह्याच्यातला गुन्हा हा दाखल केलेला आहे जो मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातला आहे। या संपूर्ण प्रकरणात जे दापोलीचं रिसॉर्ट आहे ते 2017 त्याचा व्यवहार झाला होता, खरेदी करण्यात आला होता 1 कोटींना, 2019 त्याचं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि ह्याचं संपूर्ण बांधकामाचा जो खर्च आहे तो 6 कोटी रुपये आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची हे संपूर्ण जे आहे प्रकरण ते खेळताना पाहायला मिळत आहे। ज्या साठेंकडनं ही जमीन घेण्यात आली होती ही कशाच्या मार्फत आणि कुठल्या पैशांच्या आधारावर घेण्यात आली होती याचा तपास सुरू केलेला आहे, कारण परब यांच्यावरती 2 आणखी चौकशा सुरू आहेत, ते म्हणजे RTO ट्रॅफिक जे पोस्टिंग आहे त्याचा स्कॅम्प आहे त्या प्रकरणात ही एक चौकशी सुरू आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बजरंग खरमाटे यांची देखील या प्रकरणात चौकशी झाली होती, ज्या गजेंद्र पाटलांनी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि ईडीला याची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर ईडीचा जो ससेमिरा आहे तो अनिल परब यांच्या मागे लागला होता। सप्टेंबर 2021 परब हे स्वतः या चौकशीला हजर राहिले होते, मात्र आता दापोली रिसॉर्ट जे प्रकरण आहे ते किरीट सोमय यांनी उघडकीस आणलं होतं आणि किरीट सोमय यांनी या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांना देखील त्याची माहिती दिली होती। याच माहितीच्या आधारावर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी जो आहे तो तपास सुरू केलेला आहे। तर दुसरीकडे या प्रकरणाशी रिलेटेड जे प्रकरण आहे ते म्हणजे वाजेंनी देखील सचिन वाजे जे शिवसेनेत होते त्याच्यानंतर मुंबई पोलीस दलात दाखल झाले, त्यांनी देखील अनिल परब यांनी जे रस्ते बांधकाम आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं परब हे पैसे मागण्यास सांगत असल्याचा देखील आरोप केला होता। त्यामुळे हे तिन्ही प्रकरणाशी संबंधित ईडी ही चौकशी करत असताना आता दापोलीच्या रिसॉर्टचं प्रकरण हे चौकशीसाठी समोर आलेलं आहे आणि याच प्रकरणात आता परब यांची मागील 4 तासापासून चौकशी सुरू आहे। सकाळी 7 वाजता ईडीचे अधिकारी त्याच्या अजिंक्य तारा या बंगल्या इथे दाखल झाले होते आणि त्यानुसार ही संपूर्ण तपासाची प्रक्रिया सुरू झाली होती। स्वतः तासिन सुलतान जे ईडीचे अधिकारी आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। तासिन सुलतान हे तेच अधिकारी आहेत जे अनिल देशमुख प्रकरणात स्वतः तपास करत होते आणि याच प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक देखील करण्यात आली होती। त्यामुळे तासिन सुलतान यांच्याकडनंच अनिल परब यांची चौकशी सुरू आहे। मागील 4 तासापासून ही चौकशी सुरू आहे। आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी CRPFचे जवान दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर पूर्ण बंद कमऱ्यांमध्ये अनिल परब यांची ही चौकशी सुरू आहे। नेमका या रिसॉर्टसाठी पैसे कुठून आले होते, कशा पद्धतीने आले होते, कुठल्या माध्यमातून आले होते, या सगळ्या प्रकरणाचा तपास हा सुरू झालेल्याचं पाहायला मिळत आहे। विनोदजी, अगदी सूरज दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। हाय प्रोफाईल अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असल्यामुळे आता या प्रकरणी नेमकं काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अनिल परब यांना या तपासानंतर किंवा या चौकशीनंतर अटक केली जाणार का, हा सुद्धा एक राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेला गेलेला प्रश्न आहे। त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये या सगळ्या प्रकरणाचा फैसला होऊ शकतो। ईडी या चौकशीनंतर समाधानी होते का की ईडीला अजून चौकशीसाठी अनिल परबांचा ताबा लागेल, या गोष्टी पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहेत। धन्यवाद सूरज दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल।
दरम्यान ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत नेमके काय म्हणालेत आपण पाहूयात। अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू। अनिल देशमुख नवाब मलिक त्याचा नंदार, आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवावी। बघा, अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पक्षाचे शिवसैनिकच कडवट। अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सुडबुद्धीने सुरू आहे। ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत ईडीकडून, त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहे, पण त्यांना कोणी हात लावत नाही। आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। आम्ही सर्व शिवसेना नेते आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी असल्याचं संजय राऊत म्हणतात। दरम्यान अनिल परब यांच्या अडचणी वाढतायत, नेमकं हे प्रकरण कोणतं आहे, कोणत्या प्रकरणावरनं ही चौकशी होते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विभास साठे यांच्याकडून 1 कोटी रुपयांना ही जमीन खरेदी केली होती। 2019 या जमिनीची खरेदी झाली होती। मध्ये संबंधित मालमत्तेची सदानंद कदम यांच्या केबल कंपनीला 1 कोटी 10 लाखांना विक्री झाली होती। तर 2017 ते 2020 या दरम्यान या मालमत्तेवर 1 रिसॉर्टची उभारणी झाल्याचं स्पष्ट झालंय। आयकर विभागाच्या दाव्यानुसार रिसॉर्टच्या बांधकामासाठी 6 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आणि सध्या या रिसॉर्टची किंमत 50 कोटी इतकी आहे। 2017 रत्नागिरीच्या दापोलीत परवांनी ही जमीन खरेदी केली होती।